घरावरती संकट आलं म्हणून पळायचं नसतं तर खंबीरपणे सामना करायचा असतो. स्वराज्य आणि छत्रपतींच्या संरक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली या विचारांचा आदर्श ठेवून काँग्रेसच्या आघाडीच्या काळामध्ये आपण राज्यभर काम करत आहोत. भाजप सेना सरकारनं सर्वांना फसवलंय. हे पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे शेतकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या हितासह तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असं आवाहन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय. कोकणगाव येथील निजरेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप आणि आघाडीच्या मित्रपक्षांच्या वतीनं प्रचार शुभारंभ सभेमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमणारे होते, तर व्यासपीठावरती आमदार डॉक्टर सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, डॉक्टर राजू वाघमारे, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे, शिर्डी विधानसभा काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात, अरुण पाटील कडू, करण ससाने, दादासाहेब मुंडे, प्रफुल्ल कदम, हेमंत उगले, ज्ञानदेव वाफारे, डॉक्टर एकनाथ गोंदकर, बाळासाहेब केरुनाथ विखे, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ॲडव्होकेट माधवराव कानोडे, शिवाजीराव थोरात, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, सौ लताताई डांगे, उत्कर्षताई रूपवते, राष्ट्रवादीचे कपिल पवार, अण्णासाहेब थोरात, रावसाहेब बोठे, अनिल बोर्डे, सुधीर म्हस्के, कृती समितीचे ज्ञानेश्वर वरपे, उत्तम घोरपडे, सुधाकर रोहम, गंगाधर गमे आदी मान्यवर या ठिकाणी हजर होते. यावेळी शिवसेनेमधील अनेकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. प्रचार शुभारंभपूर्वी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादा यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आलं आहे. यावेळी आमदार थोरात म्हणालेत की अडचणीच्या काळामध्ये अनेक जण पक्ष सोडून पळाले. जनतेला अशी पळापळी मान्य नसते. राज्य सरकारनं फक्त घोषणाबाजी केली आहे. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारनं जनतेची घोर निराशा केली आहे. आणि म्हणून काँग्रेस बरोबर असणारे ही सर्व आमचे मित्र पक्ष, त्यांचे आपले अधिकृत उमेदवार म्हणून श्रीरामपूरसाठी लहू कानडे आणि शिर्डीसाठी सुरेश थोरात आणि संगमनेरला मी आहे, यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी उपस्थित असले माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम आपण 3 मतदारसंघाकरता करतो आहोत. श्रीरामपूर मतदारसंघ, शिर्डी मतदारसंघ आणि संगमनेर मतदारसंघ. राज्याच्या पातळीवर माझ्यावर जबाबदारी आली आणि काँग्रेसचं अध्यक्षपद राज्याचं आलं. 2 महिने त्याला पूर्ण झाले. 2 महिन्यामध्ये सातत्यानं 18 तासापेक्षा जास्त काम मी करतो आहे. काँग्रेस आणि आघाडी पक्ष, जे मित्र पक्ष, त्यांची आघाडी बनवणं, त्यानंतर असतं काम की आपल्याला जे वाटायला येतील काँग्रेसच्या त्यांचे उमेदवार निश्चित करणं, त्याच्याकरता निर्णय बैठका करणं, समन्वय करणं. दिल्लीला सुद्धा ज्योतिरादित्य शिंदे हे, जसं मी गुजरातला स्क्रीन कमिटीचा चेअरमन होतो तसं आता ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्राकरता काम करतायत. त्यांच्या बैठका 40 जागेंकरता एकदा बैठक सुरू झाली 15 तास झाली. आता स्वतः सोनियाजी शेवटची बैठक घेत असतात उमेदवार फायनल करण्याची. 40 जागेकरता 3.5 तास झाले. एकंदर 22 दिवस माझे दिल्लीला गेले आतापर्यंत याच्यावर. पण हे सगळे बारकावे करत कालपर्यंतचा टप्पा आम्ही पार केला. अत्यंत यशस्वी पद्धतीनं पार केलेला आहे. आमचे सगळीकडे उमेदवार व्यवस्थित, सगळ्या मित्र पक्षांचे उभे राहिलेले आणि दमदार उमेदवार. आताच एक पाहिला शिर्डीचा तुमची. बऱ्याच मंडळीला असं वाटलं की बडे बडे सोडून गेले, आता होणार कसं? आता तुम्हाला कळलं बडे सोडून गेल्यावर नवे बडे कसे तयार होत असतात. हे सगळं आम्ही राज्यामध्ये केलेलं आहे. नव्या जोमानं आमची आघाडी आता उभी आहे. खरंच कठीण का? बऱ्याच मंडळीला वाटलं की आता कसं व्हायचं, काँग्रेस राष्ट्रवादी जाणार, सगळं काय किती येणार.
24 तारखेला गुलाल राहील तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचं राहील एवढं तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा असं वाटलं भरत मंडळीला एवढ्या कठीण काळात अध्यक्षपद घ्यायचीच काय करू ती, मला दोन चार जण फोन आला कशाला घेतलो आता तसा सगळ्या कठीण काळात आला. त्याला एकच उदाहरण मी दिलं, काही जणांना मी सांगितलेलं यापूर्वी आमचा रंगार गल्लीमध्ये सोमेश्वर गणपती होता, मी तिथं तिथल्या आराशीच्या उद्घाटनाला मला बोलवलं होतं, तिथं नाट्य बसवलं होतं बाजी प्रभू देशपांडेच उद्घाटन केलं, मला वाटले बोला बोलू शकतो. मी म्हटलं की तुमचं अभिनंदन करतो की बाजीप्रभू देशपांडेंच नाट्य तुम्ही बसवलेलं आहे, ज्या शूरवीरानं ज्यावेळेस सलग जे अडचणीत आलं होतं, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव धोक्यात आला होता त्यावेळेस खिंड लढवली स्वतःचा जीव गमावला त्या बाजीप्रभू देशपांडेंचं नाट्य तुम्ही बसवलं, तुमचं अभिनंदन. बाजीप्रभूंनी ठरवलं असतं तर जंगल पळून जात आलं असतं, जीव वाचला असता. बाजीप्रभूंनी ठरवलं असतं तर शत्रू सैन्याला मिळालं असतं, सरदारकी मिळाली असती. अशा वेळेस बाजीप्रभू भक्कमपणे उभा राहिला, खिंड लढवली, स्वराज्य वाचवलं, शिवाजी महाराजांना वाचवलं, नाट्य त्याचंच होतं, इतिहास त्याचाच घडतो की संकटाच्या काळात उभा राहतो त्याचं नाट्य घडतं. या देशाकरता, या लोकशाहीकरता, या काँग्रेस करता मी बाजीप्रभू देशकांडेंच्या सारखं, त्या त्या शूर त्या त्यांची जी भूमिका होती त्या भूमिकेनं उभं राहिले, त्यांच्या इतक्या जीव तर काय आपला जाणार नाही, परंतु पुढच्यांचा जीव घ्यायचा कार्यक्रम शब्दार्थ घेऊ नका, पण आपण करणार हे तो वस्तुस्थिती आता झालेली आहे. आणि कठीण काळामध्ये ज्यावेळेस सगळे पळून चाललेले आहेत, आता गडकरी काय म्हणला पळून जाणार याला, मारो आता त्या ज्या पक्षाचा मी आता उंदर म्हणतो तरी जातात ही अवस्था यांची, उंदीर म्हणावे तर काही म्हणा मला यायचं. अरे काय तुम्ही माणसं आहे का खरोखर तुम्ही? हे ही परिस्थिती या कठीण काळामध्ये खरं म्हणजे पाय रोवून राहण्याची गरज असते, संकट घरावर आलं घर पेटलं तुम्ही पळून जाता. परंतु मी पाहतोय की काँग्रेस हा पक्ष असा आहे, अनेक वेळा अडचणीतून गेला. 1980 इलेक्शन आठवलं तर त्यावेळेसची परिस्थिती अशी होती, इंदिराजींचा पराभव झाला होता, काँग्रेस संपली असं वातावरण होत. 1980 निवडणूक आली, काँग्रेस कुठंच नाही. वर्ध्याला तर अशी परिस्थिती होती की वर्ध्यामध्ये उमेदवार कोण द्यायचा याची चर्चा चालली होती, म्हणजे उमेदवार नाही उमेदवार नाही. एक जण म्हणला अरे एक उमेदवार आहे ना, कोण आहे? सायकलवर म्हणजे बटर विकतो ना पाव, तो झेंडा लावून इंदिरा गांधी झेंडा लावतो, इंदिरा काँग्रेसचा फिरतोय म्हणे सगळ्याच तालुक्यातून गावात, त्याला करा म्हणे आता त्याचाच कॉन्टॅक्ट आहे सगळ्यांचा. तुम्हाला खरं वाटायचं नाही, तो पाववाला तो बटरवाला उभा केला उमेदवार आमदार झाला ही काँग्रेसची ताकद. वर्ध्याला तर अशी परिस्थिती होती की वर्ध्यामध्ये उमेदवार कोण द्यायचा याची चर्चा चालली होती, म्हणजे उमेदवार नाही उमेदवार नाही. एक जण म्हणला अरे एक उमेदवार आहे ना, कोण आहे? सायकलवर म्हणजे बटर विकतो ना पाव, तो झेंडा लावून इंदिरा गांधीचा झेंडा लावतो, इंदिरा काँग्रेसचा फिरतोय म्हणे सगळ्याच तालुक्यातून गावात, त्याला करा म्हणे आता त्याचाच कॉन्टॅक्ट आहे सगळ्यांचा. तुम्हाला खरं वाटायचं नाही, तो पाववाला तो बटरवाला उभा केला उमेदवार आमदार झाला ही काँग्रेसची ताकद. दणकून उठत आणि यावेळेस दणकून उठणार आहे, काळजी करू नका. 80 हे झालं, बॅरिस्टर अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले, 99 आपलीच फारकत झाली, 2 झाले काँग्रेसमध्ये मोठी मोठी, म्हणून सगळी मोठी मोठी जी होती ती सगळी पवार साहेबांवर राष्ट्रवादीत गेली होती. ही वस्तुस्थिती आहे. किचड साहेब गेले होते, कोले साहेब गेले होते, मुरकुटे साहेब गेले होते, बाबूराव पाचपुते साहेब गेले होते, तिकडे बाबूराव ठाकणे साहेब गेले होते, मागे तनपुरे साहेब गेले होते, गडा साहेब नंतर गेले होते, मोठे मोठे साहेब सगळे गेले. आणि आपल्याला सगळे म्हणायचे का अरे कशाला आता लाटसली मोठी होणे जात का नाही, आणि त्याने त्याला सांगितलं की नाही काँग्रेसच्या पाठीशी राहायचं भक्कम राहायचं,
मी म्हणलं आमदारकी जरा कठीण दिसतील साहेबा, पवार साहेबांचं खूप वार आहे. ते म्हणले आमदारकी करता राजकारण करीत नाही आपण, तत्व करता करतो. आणि काय झालं, आपलं लीड गेलं वाढून आणि इकडची बाकीचे धडाधडा पडले. दोन चार आले ते 8,000 मतांना आले ही वस्तुस्थिती. आता ते जे होते ना ते सत्य करता गेलेले होते. आता पहा कुठे सगळे साहेब हे मुख्यमंत्री झालेले आपल्या सगळ्यांना. आणि आता असंच घडणार आहे, काँग्रेस कुठं कुठं म्हणता म्हणता मुख्यमंत्री काँग्रेसचा मित्र पक्षाचा होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचा होणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ही तर खरी काँग्रेसची ताकद आहे, कारण जनतेच्या मनामध्ये अंतकरणामध्ये काँग्रेस कदाचित दिशाभूल होत असेल, त्याच्यात तिकडे तिकडे होत झाले असतील, पुन्हा जागेवर आता लोक आलेले दिसत आहेत मला. आणि म्हणून निश्चितपणे यश हे आपलं आहे. मी आपल्या सगळ्यात सांगेल की आता श्रीरामपूरचं मतं खरं पावसाळ कांबळ्याचा प्रचार आपण खूप केला, अंगावर घेतलं इलेक्शन अख्खं तुम्हाला कामाला लावलं, गावगाव फिरायला लावलं, पण ते पक्षाकरता लावलं. राहुलजींची जी आपली सभा झाली अशी सभा तुम्हाला सांगतो, राहुलजी सुद्धा आठवण करतात तिथे, सांगतात सगळ्यांना 3 तास लेट गेलो मी तरी जागेवर माणसं बसलेली होती. त्यांनी शेवटी सभा संपलं म्हणले की मला एक स्वच्छ बेडशीट असलं अशी जागा द्या का, स्वच्छ बेडशीट पाहिजे झोपायला, जागेवर बेडशीट स्वच्छ ठेवा, डास नसले एवढं पहा मला झोपायचं म्हणलं. आता दमलो मी पुढं मुक्काम करीत ना का आपल्या भेटायला. आणि एवढं आपण फिरलो, एवढे कष्ट केले, आता तो घडी गेला तिकडं. मला असं वाटायला लागलं की आपल्याकडे म्हणत असतं की सगळ्यात रंग बदलणारा प्राणी म्हणजे सरडा. सरड्याला भारी माणसं आता महाराष्ट्रात दिसायला लागले की यांचे रंग सरड्याला हरवलं यांनी सगळ्यांनी. रंग पटा 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 बदलत आहे, पण जनता रंग बदलणार रे असं जे रंग बदलतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय या जनता राहणार नाही याची सुद्धा खात्री तुम्ही ठेवा. जनतेला आवडत नाही तुम्हाला श्रीरामपूरमध्ये निर्णय दिसेल, तुम्हाला शिर्डीमध्ये सुद्धा. आता मला बोलायची गरज ठेवली सुरेशला, मला अगोदर कृत्य सुरेशबाबा गेलो आज फिक्सिंग मिरची सुरेश बाबा करत ना म्हणजे बुलडोझर उभा केला ना, हे कसं विसरलं. मी त्या दिवशी सुद्धा याला राहताना म्हणलं होतं, त्यावेळेस लक्षात आलं नाही. मी म्हणलं तुम्हाला सुरेश थोडा उभा केला, बिलकुल लांब उभा केला असं वाटलं असं, पण लवकरच कळलं का तगडा उमेदवार आहे. आणि खरं चालतो का एवढी गंमत करायला आम्हाला जमलं नसतं. मी डॉक्टरला बोललो, डॉक्टर तुम्ही असते की मी असतो ते एवढी गंमत करता आली असते का आपल्याला, जी सुरेशने करून दाखवली. जिंदाज गडी ना आगापेक्षा काही नाही. एकदा बुलडोझर चालला का सगळं सपाट. आणि तिथं भरपूर व्हावी काही काळजी करू. आणि खरं आहे की तिथं एक धाक आहे, दहशत आहे, भीतात माणसं पोटात गोळा येतो काही बोलायचं त्यांच्या म्हणजे. पण काय अवस्था झाली तिकडं, गोदावरीचं पाणी पाठ त्या दिवशी मी गेलो त्याला, म्हणलं कसं काय पा तुमची पिरूची बाग दिसे ना म्हटलं. ते म्हणले काय आता पाणीच नाही तर बाग कुठून व्हायची. म्हणलं अहो ते गोदावरीचं पाणी आता ते म्हणे 3 महिने पाऊस चालला म्हणे, आता शिप्रत पहिली फिरी आली पाण्याची, पहिलं पाणी आलं म्हणे. ती अवस्था आहे तिथं. म्हणलं गणेश चालू होईल का, म्हणजे 10,000 टमाट्याची जास्त ऊस नाही घेता ही अवस्था आहे का. म्हणजे पहा की किती वावे सुरेशला, परत पाणी आणायचं, ऊस पिकवायचा, पिरूच्या बागाने फुलून टाकायचा राहत आणि परिसर, हे सगळी जबाबदारी सुरेश घ्यायला निघालाय. ही वस्तुस्थिती. तेव्हा आपण काही असलं तरी आपलं काम संगमनेरचं काम जे आहे, मला खात्री आहे की त्या परिसरातले लोक सुद्धा भक्कमपणे पाठीशी उभे राहतील. खरं जे आमचे विरोधी पक्ष नेते असं म्हटले की आता कुठे दिसत नाही म्हणजे प्रांताध्यक्ष, कालचा पेपरला आहे त्यांचं, प्रांताध्यक्ष कुठं दिसत नाही. पाणी पाठ त्या दिवशी मी गेलो त्याला, म्हणलं कसं काय पा तुमची पिरूची बाग दिसे ना म्हटलं. ते म्हणले काय आता पाणीच नाही तर बाग कुठून व्हायची. म्हणलं अहो ते गोदावरीचं पाणी आता ते म्हणे 3 महिने पाऊस चालला म्हणे, आता शिप्रत पहिली फिरी आली पाण्याची, पहिलं पाणी आलं म्हणे. ती अवस्था आहे तिथं. म्हणलं गणेश चालू होईल का, म्हणे 10,000 टमाट्याची जास्त ऊस नाही घेता ही अवस्था आहे का. म्हणजे पहा की किती वावे सुरेशला, परत पाणी आणायचं, ऊस पिकवायचा, पिरूच्या बागाने फुलून टाकायचा राहत आणि परिसर, हे सगळी जबाबदारी सुरेश घ्यायला निघालाय. ही वस्तुस्थिती.
तेव्हा आपण काही असलं तरी आपलं काम संगमनेरचं काम जे आहे, मला खात्री आहे की त्या परिसरातले लोक सुद्धा भक्कमपणे पाठीशी उभे राहतील. खरं जे आमचे विरोधी पक्ष नेते असं म्हटले की आता कुठे दिसत नाही म्हणजे प्रांताध्यक्ष, कालचा पेपर आहे त्यांचं, प्रांताध्यक्ष कुठं दिसत नाही. यात 2 महिने गुंतलो होतो मी इथं, पण 4.5 वर्षात तेच कुठं दिसले नव्हते विरोधी पक्ष नेते. ही खरी काळजी आहे. थोडी अडचण झाली असेल काँग्रेसला 4.5 वर्षे थोडेफार दिसले असते, इतकी अडचण झाली असते. या खासदार सुजय विखे यांनी असं म्हटलं का अडचण एकच राहिली संगमनेरची, ती अडचण सुद्धा सोडवू. त्याचा अर्थ का संगमनेरची अडचण काय सांगावं, काय अडचण नेला संगमनेरची अडचणी म्हणजे तेवढी अडचण काढायची असं काही शब्द अडचणी शब्द वापरला काय अडचण ना पाहतोय संगमनेरची अडचण आणि काय आपला काय त्रास आहे का काय आहे. संगमनेरचं चांगलं चाललंय ही त्यांची अडचण आणि ती काढायला गेली. त्यामुळं 12-0, 12-0 नाही, त्यांनी काळजी करावा 0-12 होऊ, म्हणजे 12-0 ऐवजी 0-12 होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवा. एवढं मला सांगितलं सगळं वारं तसं फिर या सगळ्या याच्यामध्ये संगमनेर म्हणून सुद्धा आपण पाहतोय की आता मी फार बोललं पाहिजे असं नाही. एकंदर चित्रच आपलं असं आहे की एक खूप चांगलं वातावरण आहे. मी अनेक वेळा सांगत असतो की संगमनेरची तुलना अशी करावी की अर्थव्यवस्था म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळे महत्वाचे मतदारसंघ तालुके घ्यावे आणि त्या मतदारसंघ आणि तालुक्यांमध्ये असं पाहावं की कुठली अर्थव्यवस्था चांगली आहे कोणत्या तालुक्याची, कुठल्या सहकारी संस्था चांगल्या चाललेल्या आहेत, कुठल्या तालुक्यामधल्या शैक्षणिक संस्था ह्या सुद्धा अत्यंत दर्जेदार आहेत, कुठल्या तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था सुद्धा नांदते, बंधुभाव नांदतो, लोक आनंदात आहे, असं तपासायचं ठरवलं तर तपासावं कुणी. मुद्दाम मी सांगतो की आपण ज्या पत्तीनं काम करतो आहोत, ज्या पत्तीचं राजकारण आपण करतो आहोत, हे आपण राज्यातल्या किती मतदारसंघ चांगले तपासले तरी आपण वरच्या पातळीला राहू एवढं तुम्हाला सांगतो. व्यापारी अडचणी झाल्यावर कारखाने अडचणी झाले, जे पिकवाय तयार करायचं त्या मालालाच गिरायची नाही आणि सगळा देश अडचणीत आलेला आपल्याला दिसतो. अर्थव्यवस्था मोडलेली दिसते. आज बेरोजगारी गावाची आहे ती आहेच, परंतु वरून कारखाने बंद होऊन तिकडून पुन्हा बेकार होऊन लोक घरा गावाकडे यायला लागले, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून दिशाभूल करायची, वेगळं काहीतरी सांगायचं आणि त्याच्यातून मताचं घेऊन जायचे अशा पद्धतीने फसून चालणार नाही. आता मूलभूत प्रश्नावर बोला, आमच्या बेरोजगार तरुणाला काम कसं मिळणार हे आम्हाला सांगा, आमच्या शेतीमालाला भाव कसा मिळणार हे सांगा, आमच्या विम्याचे पैशाचं काय झालं हे सांगा, आमच्या कर्जमाफीचं काय झालं हे सांगा. हे प्रश्न त्यांना विचारा. कुणी जर आलं ना भाषण करायला आणि इकडचं तिकडचं बोलायला लागला, काश्मीरचे इलेक्शन म्हणजे महाराष्ट्राचं बोलतील का हे, काही ना काही इकडं तिकडं करायचं. आता आणखी काही एखादं शोधून काढ दिल नवं पिल्लू आणि तुम्हाला सगळ्यांचं डोके मग काय चाललं, चॅनल सगळ्या चॅनल तर त्याच चाललं म्हणजे झालं वाटत. म्हणून या सगळं जरी असलं तर मूलभूत प्रश्न जे आपले पाण्याचे प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने प्रश्न विचारले पाहिजे त्यांना. तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे उत्तर नाही. अपयशी सरकार हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे तुम्हाला सांगतो. हे जसे फॉर्म भरायला चुकले ना तसे ते चुकले बरं, त्याचा घोटाळा झाला. अगोदर जे काही सुप्रीम कोर्ट होतं दुसरी चूक करून ठेवली, ही सगळी अवस्था आहे. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये निवड आपलं ठीक आहे, संगमनेर तालुक्याचा विकास हे सगळे, परंतु ज्यावेळेस राज्याचे जे प्रश्न आहे, राज्यातल्या सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सुद्धा त्याच्या निवडणुकी नजर केली तर मला खात्री आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचं सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री आपला होणार आहे, लक्षात ठेवा. अनेक मूलभूत निर्णय ते जाहीरनामा वाचण्यासारखा आहे. मुद्दाम अत्यंत काळजीपूर्वक जे जे करणं शक्य आहे ते ते करण्याचा निर्णय आपण घेतलेला आणि मला खात्री आहे की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्या प्रश्नांवर जाणीवपूर्वक लक्ष दिलं जाईल याची खात्री मला आहे. आपण सगळ्यांनी, माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, गाफील होऊ नका, कुणी गाफील व्हायचं नाही. श्रामपूरमध्ये सुद्धा काँग्रेसचाच आमदार विजय झाला पाहिजे.
शिर्डीमध्ये काँग्रेसचा आमदार झाला पाहिजे आणि आपण सुद्धा प्रचंड मताधिक्याची संधी बरं का तुम्हाला खरं सांगू महाराष्ट्र चमकून पळावा ही संधी तुम्हाला आहे. मला इथे कौतुक करायचंय एक महाराष्ट्र युवक काँग्रेस सत्यजित तांबे यांनी एक अभिनव योजना आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये राबवायला घेतली त्याला सुपर सिक्स्टी नाव दिलं. 60 मतदारसंघ निवडले आणि तिथं काळजीपूर्वक निर्णयापतीनं कार्यकर्त्याला सक्रिय केलेलं आहे. तिथं बूथ कमिट्या केलेल्या आणि त्या मुलांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. खलील पठाण औरंगाबादचा कार्यकर्ता आता आला की इथं नसेल आला कालची अत्यंत सुंदर नियोजन प्रत्येक बूथचं केलेलं आहे. याशिवाय दुसऱ्या राज्यातून सुद्धा अर्जुन ठाकूर अभिनव सिंग राजेश पायलट दिपेंद्र स्वामी शाश्वत पांडे राजेश मीना राहुल व्यास सिद्धेश्वर त्रिपाठी अंकित तिवारी ज्ञानेंद्र प्रशांत पराशर आले का कुठे तेव्हा हे सगळेजण दुसऱ्या राज्यातून इथं आले आणि एक अभिनव उपक्रम संघ तालुक्यात राबवतात आणि त्यांचा उपक्रम असा की प्रत्येक बूथची कमिटी केलेली आहे. बूथ कमिटीच्या याच्यामध्ये प्रत्येकाला 25-25 मतदार वाटून दिलेले आहेत आणि आतापर्यंत त्या सगळ्या मतदारांना प्रत्येक कुटुंबातल्या मतदारांपर्यंत आपला कार्यकर्ता जाऊन पोहोचलेला आहे हे या सुपर सिक्स्टीचा आहे. तर सचिन तांबे यांचं सुद्धा कौतुक करतो त्यांनी ह्या 60 मतदार संघातील लक्ष केंद्रित केलंय. सगळं चांगलं काम सगळीकडे चाललंय तर आपण एवढं काम इथं चाललेलं आहे असं मला वाटतं. याचा अर्थ सगळीकडे असं सुंदर पद्धतीनं ते काम चाललेलं आहे त्यांचं सुद्धा त्या मुलांचं सुद्धा खूप कौतुक आपण करूया. त्यांना सगळ्यांना साथ देण्याचं काम त्या बूथ कमिट्या हे आता पाहून घेतील असं म्हणणं का ते आपल्यालाच करावं लागेल. इथं बूथ कमिट्या करायचं असलेल्या असतील. शेवटचं मतदान होईपर्यंत काळजीपूर्वक एक एक मत व्यवस्थित पद्धतीनं आपला विचार पटवून देऊन आपल्याला आणायचं आणि ते घडवायचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं लक्षात घ्या. त्या प्रकारचं आपण सर्वांनी करावं असं आवाहन या निमित्त करतो. आपल्या तिन्ही मतदारसंघात आणि महाराष्ट्रात प्रचंड मताधिक्यानं काँग्रेस आणि सर्व मित्र पक्ष विजय व्हावं याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपतो. दरम्यान यावेळी आमदार डॉक्टर तांबे म्हणालेत की शिर्डी आणि श्रीरामपूरमध्ये सक्षम उमेदवार दिलाय. राज्यात आणि जिल्ह्यात वातावरण बदललंय. काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी होतील. शिर्डी उमेदवार सुरेश थोरात यावेळी म्हणाले आहेत की राहता मतदारसंघामध्ये विकास नसून फक्त दडपशाही आहे. आपण केलेला आहे की तीनही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचे ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व पदे उपभोगली सर्व प्रकारचं त्या ठिकाणी एक वैभव त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं स्वतःला करून घेतलं परिसराला करून घेतलं आणि ते आज काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले आहेत असे विरोधी पक्षनेते असलेले आणि सध्या गृहनिर्माण मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी गडकाई फोडतात की 12-0 होणार आहे. मित्रांनो आपल्याला 0-12 त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यासाठी निर्धाराने आपल्याला कामाला लागायचं. कैते सुरेशराव थोरात यांनी अतिशय चांगलं भाषण केलं. त्यांना निश्चितपणाने एक अतिशय सक्षम उमेदवार आमदार बाळासाहेब थोरातांनी दिलेला आहे आणि त्यामुळे शिर्डीची लढत रंगत होणार नाही मित्रांनो. ती निश्चितपणाने खात्रीची त्या ठिकाणी विजयाची होणार आहे आणि विजय सुरेशराव थोरात यांना त्या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल कुठलाही संशय आपल्या मनामध्ये नाही आहे. मित्रांनो इथे सांगितलं पाहिजे की फार मोठं भाषण नाही केलं तरी दिल्लीला एक बसलेलं सरकार आहे मोदी यांचं आणि मुंबईला बसलेलं सरकार आहे फडणवीसांचं. शेतकऱ्यांची घोर फसवणूक यांनी केली आहे. त्या देशातल्या तरुणांची घोर फसवणूक यांनी केली आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. नोटाबंदीसारखे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणून अशा या निर्णयातून आणि जीएसटीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात घातलेली आहे. देशामध्ये एक अशांततेचं वातावरण निर्माण करत आहे. देशाचे पंतप्रधान या ठिकाणी लोकांच्या मध्ये धार्मिक विषयावरनं फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत ही अत्यंत गंभीर आणि वाईट गोष्ट आहे मित्रांनो. आणि म्हणून ज्यांना खऱ्या अर्थाने कुठलंही कर्तृत्व दाखवता येत नाही ते अशा प्रकारचे भावनिक विषय त्या ठिकाणी निर्माण करतायत. परंतु या देशातली जनता आता फसणार नाही आहे. आम्हाला या देशातल्या जनतेची त्या ठिकाणी झालेली घोर फसवणूक जी आहे मागच्या वेळेस झाली आणि 19 सुद्धा त्या ठिकाणी आपण फसलो. पण मित्रांनो आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षाचे जे आपले या ठिकाणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडी गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ते गवई गट तसेच इथे दलित पॅन्थरची संघटना आहे शेतकरी संघटनेचे प्रकाश गेठे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत विजयराव जगताप आलेले आहेत त्या सर्वांचं मिळून आपण त्या ठिकाणी एकत्रितपणाने लढाई करतोय. तुम्ही म्हटले होते
की सुरेश तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, तुम्ही ते सांगितलं होतं. खरं तर आपण पाहतो की आपण ग्रामपंचायतच्या साधे इलेक्शन मध्ये आपण पाहतो की आपण आपल्या समोरच्या विरोधी उमेदवाराचा साधे साधे आपण क्युरी काढतो, अर्ज पाहतो, याच्या काय थकबाकी आहे का, याच्या कुठं काय आहे का. आपणही तेच केलं. राधाकृष्ण विखे पाटलांचा जो फॉर्म आता नियम आलेला आहे नवीन निवडणूक आयोगाने जो नियम टाकलेला आहे की जो फॉर्म ऑनलाईन दिसतो त्या ऑनलाईन फॉर्मचा आपण सर्वांनी अभ्यास केला आणि पाहिलं, खूप चुका, एवढ्या मोठ्या माणसाच्या खूप चुका. आपण 11:15 त्यांचं ऑब्जेक्शन घेतलं आणि संध्याकाळी 6:15 त्यांना त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्शन घेतलं. 100% अर्ज त्या ठिकाणी उडत होता, परंतु इतकं राजकीय प्रेशर त्या अधिकाऱ्यावर होतं आणि त्यांनी तो 6:20 संध्याकाळी तो फॉर्म मंजूर केला. अहो खरं सांगतो, ज्या ठिकाणी आम्ही होतो, आपले वकील साहेब होते, आपले काही 4-5 कार्यकर्ते होते, ईशी हॉल तिथं प्रांताला बसले ईशीवाले, त्या ठिकाणी प्रांत ईशी हॉलमध्ये असे कपल बसवले, सारखे काम बसायचे. आणि राधाकृष्ण विखे पाटलांची पी ए आणि वकिलाचे हात थरथर थरथर का, म्हणजे काय करावं काय नाही असा होतो तिथं. तो असा ज्यावेळेस अग्रीमेंट करायला जायचा त्यावेळेस तो थरथर थरथर उडायचा. आम्हाला आमचं हसू आहे, आम्हाला असं वाटायचं की आपल्या तालुक्यातील लोक त्यांची गंमत पाहण्यासाठी बोलवले असते, तर खूप म्हणजे वेगळा मेसेज त्या ठिकाणी गेला असता. ज्यावेळेस लोकांना 1 कुठे न्यूज गेली नाही, परंतु पत्रकार आमचे पत्रकार बंधून ज्यावेळेस 1 चॅनल न्यूज चालू झाली, राहत्या तालुक्यातून लोकांचे लोण्याची लोटे त्या ठिकाणी यायला लागले. म्हणजे खरोखर 100% आम्हाला असाच उमेदवार पाहिजे होता. आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका, पण तुम्हाला मतपेटीच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही किती मतं पडतात ते दाखवून देतो. खूप फोन येत होते विखे पाटलाच्या कार्यकर्त्यांचे, फक्त चेहरे पाहिजे निश्चित त्यांच्या कार्यकर्त्यांना इतके फोन यायचे, काय झालं आपल्या साहेबाचं, काय झालं आपल्या साहेबाचं, 3:15 काय झालं, पत्रकार बंधू गेले विचारायला त्या निवडणूक अधिकाऱ्याला, अहो कधी निकाल देणार, तो काहीच बोलत नव्हता. आणि खरं सांगतो, विशेष म्हणजे आमची सर्व जी अग्रीमेंट झाली आपल्या वकिलांनी मांडली त्यांची मांडणी सर्व कॅमेरा समोर झाली, पण निकाल देताना कॅमेरा समोर निकाल दिला नाही. त्यांनी निकाल हा बाहेर चिटकावला, तो निवडून आले लगेच निघून गेला. त्याला माहित होत की आमचे जे पत्रकार बंधू बसलेले ते आपले प्रश्न उत्तरतील आणि काय उत्तर द्यावं हे कळणार नाही. अहो किती शुल्लक गोष्टी. आपण प्रतिज्ञापत्र ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस आपण लिहितो की मी सत्य प्रतिज्ञापत्र तयार या ठिकाणी करतो की असं लिहितो. अहो त्या पत्रिकेमध्ये ते लिहिलंच नाही. अहो नोटरीचा शिक्का आपण त्या ठिकाणी मारतो. नोटरीनं 50 रुपयाचा आपला जो शिक्का 50 रुपयाला तयार करून मिळत असेल त्यांनी काय करावा. त्या शिक्क्यामध्ये नोटरीच्या शिक्क्यामध्ये एक अशी मधी लाईन असते की हा किती दिवसासाठी व्हॅलिड आहे, 2018 19 त्यांनी ते ब्लेड कट करून टाकलं होतं, ते शिक्के मारलेले. आपण पाहतो कधी प्रतिज्ञापत्र आपण तयार केलं तर आपण आपल्या सगळी ओळख विषय असते, ओळख काय या माणसाला मी ओळखतो. आपण पाहतो प्रतिज्ञापत्र आपण 100% स्टॅम्प आपण बनवतो. यावेळी डॉक्टर राजू वाघमारे, नानासाहेब भालेराव, शेतकरी संघटनेचे प्रतापराव फटांगरे, प्रकाश देट, आरपीआयचे कार्याध्यक्ष विजय जगताप, गंगाधर गमे, सौलता डांगे, अण्णासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, दादासाहेब मुंडे आदींची भाषणं झाली आहेत. या प्रसंगी बाबा ओहळ, शंकरराव पाटील खेमनर, रामदास पाटील वाघ, अजय फटांगरे, अमित पंडित, शशिकांत लोळगे, विश्वासराव मुर्तडक, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सौ अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा, आर बी रहाणे, आर एम कातोरे, दिलीपराव पुंड, वसीम शेख, रिजवान शेख आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती. कार्यक्रमाचे स्वागत बाबा ओहोळ यांनी केले. प्रास्ताविक युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. यावेळी तालुक्यामधील नागरिक, महिला आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. शाविषयक 24 तास संगमनेर.